आपण आता माकुल बनवणार ना, हे माकुल म्हणजे काय असतो? माकुल म्हणजे एकदम खायला बी लय मस्त असतं, आणि ते पहिले आम्ही शिजवतो साफ केल्यावर, मग त्याच्यात मसाला भरतो, नारळ आपलं हे गरम मसाला सगळं. पण हा माशाचाच प्रकार आहे का? माशाचाच. अच्छा, हा असा का? ओके. हा असा पांढरा असतो? पांढरा ना, मोठा असतो, साफ करून शिजून एवढा लहान होतो, भाव पण त्याला. ओके, मला सांगतो साहित्य काय काय आहे. हे माकुल आपला मसाला आहे, याच्यात नारळ, हिरवी मिरची, कोथिंबीर, हलद आणि गरम मसाला, लसूण आलं, बस हे आपण मिक्सर मध्ये वाटून खाल्लं. ओके, आणि हा असाच आहे का मासा? असा आहे, तो आतमध्ये कवट आहे, तुम्ही अंड बोलता, ह्याच्या आतमध्ये अंड आहे. अंड आहे. ओके, आपण म्हणजे साफ करून घेतलेलं आहे आणि शिजवून घेतलेलं आहे. शिजवून घेतलेलं. इंग्लिश मध्ये याला ऑक्टोपस म्हणतात. ऑक्टोपस म्हणतात, ऑक्टोपस. ओके, साहित्य बघितलेलं तर कृतीकडे जायचं, काय करायचं पहिल्यांदा आपल्याला? पहिला हे मसाला यो वाटलेला याच्यात भरायचा. बर, हे तेल गरम करायचं. ओके, तेल आपलं गरम झालेलं आहे, आता फक्त मसाला भरायचं काम राहिलेलं आहे. तुमचं आवडतं गाणं कुठलं? आवडतो गाणं एकवीर आहे. हा, मगाशी आपण म्हटलं ते एकवीर कोल्यावर, कोल्याचा धंदा आहे जीवा उतारे ग, कोल्याचा धंदा आहे जीवा उतारे एकवीर आहे. गाणं बोलावंच पाहिजे म्हणून. मला शब्द माहिती नाही येतो. आमची गाणी लय असतात, पण ती आम्ही काय पिकनिकला कुठचे बी बोलतो. मग आता समजा ना, पिकनिकला पिकनिकच आहे की आपली. ओके, मसाला भरून झालेला आहे, ते तेलामध्ये सोडते. ओके, फर्स्ट क्लास. त्याच्यावरून जो घालायचा थोडा मसाला घालते, आत शिकतो तो. बाकी आपलं सगळं मीठ बीठ सगळं ह्याच्यात, सगळं याच्यातच येते मीठ वगैरे. ओके ओके, हे तयार व्हायला किती वेळ लागतो आता साधारण? हे तयारच असते, जास्त नाही, दोन तीन मिनिटं, तीन का पाच मिनिटं बस, त्याच्यापेक्षा जास्त नाही, जास्त नाही. ओके, दोन तीन मिनिटात होऊन जाईल, त्यामुळे काही आता. आणि हे खायचं कसं, असंच खाल्लं तरी चालेल ना? हो, असं बी खाल्लं चालेल, असंही खाल्लं तरी चालेल, असं तरी खाल, कसंही खाल्लं तरी चालेल. चव ते घ्या खाऊन. येस, तुम्हाला खाल्ल्याशिवाय चव कशी येणार? खाल्लं खाल्याचं, खायचं जर असेल आपल्या खवय या लोकांना, तर सगळं त्यांना लिहून घ्यावं लागते. तुम्ही काय काय, हे एवढं मोठं साहित्य आहे आपलं ते. परत परत एकदा फक्त मला सांगा, कारण की ह्याच्यात साहित्य आपण बाकी काहीच नाहीये, हा मसालाच महत्वाचा आहे. ह्याच्यात आपण काय काय घेतलं? लसूण, लसूण आलं, मिरची, कोथिंबीर, मीठ, हलद आणि गरम मसाला. गरम मसाला खलास, फक्त टाकायचं मिक्सर मध्ये, मिक्सर मधून काढायचं आणि ह्याच्यात भरायचं. तेलामध्ये परतवचं पहिला भुजावचा. ओके ओके, तेलामध्ये परतून मग मग याच्यात भरायचं. फर्स्ट क्लास, तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. माकुल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: माकुल, आलं, कोथिंबीर, ओलं खोबरं, गरम मसाला, हिरवी मिरची, हळद आणि मीठ. कृती: माकुल साफ करून घ्यावं, ओलं खोबरं, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, हळद, मीठ, गरम मसाला आणि आलं हे मिश्रण एकत्र वाटून मसाला तयार करावा. माकुल मध्ये हा मसाला भरून ते तेलामध्ये खरपूस तळून घ्यावेत.